राज्यात थंडीची लाट पसरली आहे. परभणीचं तापमान यावर्षी 5.5 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलं आहे. त्यामुळे परभणीकरांना गुलाबीसह बोचऱ्या थंडीचा आता सामना करावा लागतो आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सपाट भूप्रदेश असल्यामुळे थंडीचा जोर कायम दिसतोय. मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातल्या तुलनेमध्ये परभणीत किमान तापमानानं देखील काही दिवसांपासून नीचांक गाठायला सुरुवात केली आहे. आज परभणीचा पारा 8.2 अंश सेल्सिअसवर होता. या थंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख. उत्तर भारतात झालेल्या बर्फवर्षीनंतर विदर्भ मराठवाड्यासह राज्यात थंडीचा कडाका जो ते आहे तो वाढलेला आहे. एकूणच परभणी शहराचं तापमान जे आहे ते त्यातल्या त्यात अत्यंत कमी अधिक प्रमाणात होतच आहे. यावर्षीच्या हिवाळ्यामध्ये 5.5 एवढ्या अत्यंत कमी तापमानाची नोंद जी आहे ती झालेली आहे. आज जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने तापमानाची नोंद घेतली ती 8.2 इतकी आहे. त्यामुळं कालच्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आजचं तापमान जरी थंडी कमी झाली असली तरी एकूणच गुलाबी थंडी आणि बोचऱ्या थंडीचा अनुभव जो आहे ते परभणीतल्या नागरिकांना घ्यायला मिळतो. त्यासाठी उबदार आणि गरम कपड्यांचा वापर इथं मोठ्या प्रमाणात नागरिकांना दिसतात. शेकोट्या जागोजागी पेटलेल्या इथं पाहायला मिळतात. त्यामुळे सकाळपासूनच इथं कृषी विद्यापीठाच्या मैदानावर जे आहे ते आरोग्यप्रेमी इथं संपूर्ण सफर करताना सकाळी आढळत आहेत. आणि अशाच पद्धतीची कमी अधिक प्रमाणामध्ये अजून काही दिवस तरी ही थंडी राहील असा अंदाज जो आहे ते परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळं परभणीकरांना काही दिवस अशाच पद्धतीच्या गुलाबी तर कधी बोचऱ्या थंडीचा अनुभव घ्यावा लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संजय देशमुख सह गजानन देशमुख, सी मीडिया, परभणी.